चुकीची जीवनशैली, असंतुलित आहार, वाढता ताणतणाव, प्रदूषण, व्यायामाचा अभाव आणि वाढती व्यसनाधीनता यामुळे संपूर्ण जगभरात हृदयरुग्णांची संख्या वेगानं वाढतीये. तज्ज्ञांच्या मते हृदयरोग कोणालाही आणि कोणत्याही वयात होतो. सध्या महिलांमध्ये आणि लहान वयात हृदयरोगाचं प्रमाण वाढलंय. जगभरात दरवर्षी एकूण होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 1,71,00,000 लोकांचे मृत्यू हृदयरोगानं होतात. सर्वसामान्य लोकांमध्ये हृदयरोगाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं 2000 सालापासून जागतिक हृदय दिवस साजरा करण्यात येतोय. सध्या कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात वाढतीये. गंभीर झालेल्या कोरोना रुग्णांच्या हृदयविकारात 20% वाढ झालीये. त्यामुळे नियमित तपासण्या, योग्य संतुलित आहार, दररोज 1/2 ते 1 तास व्यायाम आणि योग्य काळजी घेतली तर हृदयरोगापासून होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करता येणं शक्य आहे. जागतिक हृदय दिनाच्या निमित्तानं बी न्यूजनं घेतलेला हा आढावा. वाढता ताणतणाव, चुकीची आहार पद्धत, आरामदायी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढती व्यसनाधीनता आणि धकाधकीचं जीवन, या सर्व कारणांमुळे हृदयविकाराची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगभरात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंपैकी 1,71,00,000 लोकांचा मृत्यू हृदयरोगामुळे होत असून ही बाब गंभीर बनली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या आजाराबाबत जागृती व्हावी या उद्देशानं 2000 सालापासून 29 सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक हृदयविकार दिन साजरा केला जातो. CVD अर्थात रक्तवाहिन्यांपासून होणाऱ्या आजारासंबंधीचा पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा हा या वर्षीच्या जागतिक हृदय दिवसाचा संदेश आहे. रक्तवाहिन्यांसंबंधित आजार आणि उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजाराबद्दल समाजात अजूनही जागरूकता नाही. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 32% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभर वाढलाय. कोरोनाच्या संकट काळात गंभीर झालेल्या रुग्णांच्या हृदयविकारात 20% वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीनं हृदयरोग असलेल्या रुग्णांनी कोरोना होईल या भीतीनं नियमित तपासण्या करण्यात टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची गुंतागुंत वाढली आहे. कोरोना रुग्णांमध्ये निमोनियामुळे सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत. अशी जोखीम असलेल्या व्यक्तींनी तपासणी करणं आणि परीक्षण करणं गरजेचं आहे असं CPR शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉक्टर किशोर देवरे आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विदुर कर्णिक यांनी सांगितलं. सद्यस्थितीत सर्वसामान्यांच्या मनात उद्भवणारा एकच प्रश्न आहे की हृदयरुग्णांना कोरोनामुळे किती धोका आहे. तर करोनामुळे हृदयरुग्णांच्या जीवितास असणारा धोका हा थोड्याफार प्रमाणात नक्कीच वाढलेला आहे. पण याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हार्टअटॅकचं प्रमाण वाढलं आहे म्हणण्यापेक्षाही हार्टअटॅक आला असता त्याच्या अनुषंगाने येणारे जे सिम्पटम्स आहेत ते आपण त्याकडे दुर्लक्ष करण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे जसे की करोनामुळे होणारं दम लागणं किंवा छातीत दुखणं हे प्रमाण आहे आणि त्याचप्रमाणे हार्टअटॅकमुळे होणारं प्रमाण तेच आहे की छातीत दुखणे किंवा दम लागणे. आणि त्यामुळे रुग्ण त्या आजाराकडे दुर्लक्ष करतात आणि त्यातही करोनाच्या भीतीने हॉस्पिटलमध्ये जाण्यास विलंब करतात आणि त्यामुळे हृदयरुग्णांना वेळेत उपचार मिळणं कठीण होतं आणि त्यामुळे होणारी मोर्टॅलिटी किंवा मृत्यूचं प्रमाण वाढतं आहे. त्यामुळे रुग्णांनी जर अशा प्रकारचे सिम्पटम्स असले तर ते करोनाचे असू शकतील किंवा त्याचबरोबर ते हार्टअटॅकचेही सिम्पटम असू शकतील हे मनात गृहित धरावं आणि त्यासाठी लवकरात लवकर उपचार घेणे हे गरजेचं आहे. आयुष्यामध्ये रुग्णांना हृदयरोग होतो तो हृदयरोग न होता तो अगोदर कसा थांबवता येईल, त्याला अटकाव कसा करता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आपल्या पूर्वजांनी म्हणा किंवा आपल्या संस्कृतीनं लिहून ठेवलेलं आहे किंवा अंगीकारलेलं आहे तेच आपण पुढं कंटिन्यू केलं पाहिजे. जसं की आपल्या शरीराला मनशांतीची खूप गरज आहे, ती मनशांती होण्यासाठी योगाची साधना करता यायला पाहिजे. आपलं शरीर सुदृढ कसं राहील ते बघता आपलं सात्विक आहार कसा घेतला पाहिजे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण शरीराला जे त्रास देतो धूम्रपान म्हणा किंवा मदिरापान म्हणजे दारू पिल्यामुळे जो त्रास देतो शरीराला जो त्रास करून घेतो तो आपण टाळला पाहिजे हे न करता ह्याची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि हे जर आपण टाळलं तर हृदयरोग होऊन तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे येता ते न होता तुम्ही फक्त डेली रुटीन म्हणून डॉक्टरांना व्हिजिट द्याल आणि तेच खूप महत्त्वाचं आहे. हृदयरोग होऊ नये यासाठी साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थांचं अतिसेवन टाळणं आणि ताणतणावापासून आणि व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर किमान 1/2 ते 1 तास व्यायाम, योगासन करून वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे.
आहारात हिरव्या पालेभाज्या ताजी फळे घेतली पाहिजेत, तसंच मधुमेह उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी वेळेवर डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य औषध उपचार केले तर हृदयरोगाला दूर ठेवता येणं शक्य आहे. बी न्यूज साठी कॅमेरामन सुनील ठाणेकर सह विजय कुंभार.